नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी व निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या चार इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये येणाऱ्या काळामध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेझिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असाच चालू राहिला तर आपल्याला कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं अशा अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूवमेंट झाली व येणाऱ्या काळामध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊ या चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुमच्यापैकी किती जणांनी कालचं विश्लेषण बघितलं होतं ज्यांनी कालचं विश्लेषण बघितलं असेल तर कालच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलेलं होतं की पूर्वी असं असायचं की मार्केटमध्ये समजा पूर्ण आठवडा डाऊन ट्रेंड असेल आणि शुक्रवारी जर गॅप डाऊन ओपनिंग झालं तर तो डाऊन ट्रेंड आणखीन कंटिन्यू व्हायचा असं पूर्वी व्हायचं हे मी कालच्या व्हिडिओमध्येच सांगितलेलं होतं पण अलीकडच्या काळामध्ये म्हणजे मागच्या एक दोन वर्षामध्ये स्पेशली जर तुम्ही बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की जरी पूर्ण आठवड्यामध्ये सेलिंग असलं तरी शुक्रवारी गॅपडाऊन ओपनिंगनंतर रिकव्हरी येण्याची शक्यता असते हे मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आणि आज जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं म्हणजे अगदी बँक निफ्टीच्या विषयात बोलायचं झालं तर आपण जो खालच्या बाजूचं तिसरं टार्गेट दिलेलं होतं शेचाळीस हजार सातशे तिथे ओपन झालं म्हणजे आता डाऊन मुवमेंट तशी उरली नाही म्हणजे टेक्निकली प्राईज ॲक्शन वाईज डाऊन मुवमेंटला जागा उरली नाही आणि मी प्रीमियम ग्रुपवर सुद्धा मार्केट ओपनिंगच्या आधीच सांगितलं होतं की गॅप डाऊन ओपन होतंय त्यामुळे ओपनिंग नंतर थोडंसं खाली जाऊ शकतं त्यानंतर एक बाउन्स येणार आणि त्या बाउन्स नंतर मग आपल्याला ठरवायचं आहे की प्राइस बघायची आणि मग ठरवायचं की मार्केटमध्ये आता कोणत्या दिशेनं मुवमेंट होणार आहे तर त्यामुळे जे जे प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत त्यांच्या हे लक्षात आलं असेल की गॅपडाऊन जरी ओपन झालं असलं तरी ह्याचा अर्थ असा नाही की आता सेलिंग कंटिन्यूअस होऊ शकतं आणि सगळ्यांना सुद्धा मी कालच्या व्हिडिओमध्ये हेच सांगितलेलं होतं तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये एक बाउन्स बघायला मिळाला जनरली आपल्याला जी खालची इम्पॉर्टंट लेवल दिलेली असते त्याच्या खाली थोडासा आपल्याला हा बाउन्स तिथपर्यंत आलेला दिसला त्यानंतर पुन्हा एक सेलिंग आलं आपण सेकंड टार्गेटच्या आसपास सपोर्ट घेतला टप्प्याटप्प्यानं कशा पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट होते हे तुमच्या इथे लक्षात येईल आणि हा आपल्या ले लेवल कशा महत्त्वाचा रोल प्ले करतात हे सुद्धा लक्षात येईल तर तिथपर्यंत आलं त्यानंतर मग जो बाउन्स आला आपल्याला इथेच एन पॅटर्न बनला एन पॅटर्नचं ब्रेकआउट झालं म्हणजे आपल्याला इंट्राडे साठी एक हे झाला की एक ट्रेड सेटअप तयार झाला की समजा इथे आपण हाय बनला त्यानंतर खाली आलं इथे सपोर्ट घेतोय आणि आपण इथनं वर जातोय हा जर हाय ब्रेक होत असेल तर मग आपल्याला काय होणार एन पॅटर्नचा ब्रेकआउट येणार आणि एन पॅटर्नचा ब्रेकआउट आल्यानंतर आपण काय करू शकतो साठी छोट्या टार्गेटसाठी मी हे कालच सांगितलेलं होतं की आपल्याला ह्याच्या खाली थोडा स्टॉप लॉस लावता येईल आणि इथे आपल्याला एंट्री घेता येईल काय झालं ब्रेकआउट आला ब्रेकआउट आल्यानंतर काय झालं आपण खालच्या इम्पॉर्टंट लेवलजवळ आलो प्रत्येक लेवलला रिस्पेक्ट द्यायची आहे ओपन आपण तिसऱ्या लेवलपर्यंत झालो तिथून वर गेलो पहिल्या लेवलपर्यंत सेकंड लेवलला येऊन सपोर्ट घेतला तिथून खालच्या इम्पॉर्टंट लेवलपर्यंत गेलो परत खाली आलो पहिल्यांदा बघा इथपर्यंत होतं नंतर इथपर्यंत नंतर मग बघितलं तर इथपर्यंत आलं आणि मग बाउन्स आला म्हणजे आपल्या येईल आपल्या प्रत्येक लेवलला मार्केटनं रिस्पेक्ट केली आणि त्याच्यानंतर जो बाउन्स आला त्यानं काय केलं डायरेक्टली आपल्याला ही वरची इम्पॉर्टंट लेवल सुद्धा ब्रेक केली आता ही इम्पॉर्टंट लेवल इतक्या सहजासहजी का ब्रेक झाली याचं कारण मी तुम्हाला सांगितलं होतं काल आपण खरं म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला हे ठेवायचं होतं वरची इम्पॉर्टंट लेवल पण हे खूप मोठं होईल याच्यामुळे आपण हे थोडंसं फिफ्टी पर्सेंट वर खाली आणलं होतं आणि त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की इथे आपल्याला सहज ब्रेकआउट मिळाला ब्रेकआउट मिळाला तरी सुद्धा काय झालं बघा आपलं नेहमीची सगळी तत्व प्रिन्सिपल्स फॉलो होत आहेत की नाही पुन्हा चेक करा ब्रेकआउट आल्यानंतर एक हाय बनतो हाय बनल्यानंतर ले लेवल टेस्ट करायला पुन्हा खाली आलं आणि मग पुन्हा सुद्धा एन पॅटर्न बनला इथून वर जाताना आपलं तिसरं टार्गेट आहे तिसऱ्या टार्गेटच्या आसपास पुन्हा आपण एक हाय बनवला पुन्हा खाली आलो दुसऱ्या टार्गेटजवळ आणि त्यानंतर आपण वर जाऊन वरच्या दिशेनं क्लोजिंग केलेलं आहे खरं बघायला गेलं तर सत्तेचाळीस पाचशे आपलं तिसरं टार्गेट होतं त्याच्या थोडस सत्तर पंच्याहत्तर पॉईंट वर म्हणजे सत्तेचाळीस हजार पाचशे चौऱ्याहत्तरच्या आसपास आपल्याला इथे क्लोजिंग आलेलं आहे म्हणजे आपल्याला ह्या सर्व लेव्हल कशा पद्धतीनं ट्रीट होतात आणि शुक्रवारी सुद्धा रिकव्हरी येऊ शकते हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल अनेक जणांना वाटतं सर रोजच्या व्हिडिओमध्ये बराचसा आपल्याला पार्ट आता लक्षात आला आहे तोच तोचपणा असतो पण ह्या अशा बारीक सारीक ज्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला रोज नव्यानं शिकायला मिळू शकतात त्यामुळे रोजचे व्हिडिओ तुम्ही क्रमानं बघितले पाहिजेत म्हणजे तुमचं तुम काय होईल मार्केट कशा पद्धतीनं मूव करतं ह्याच्याबद्दलची तुम्हाला चांगली आयडिया येऊ शकेल तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आता येणाऱ्या काळामध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपण काय करूया या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि बँक निफ्टीचा जो चार्ट आहे हा पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया आणि त्यानंतर मी पुन्हा थोडस ओके आता मागच्या आठवड्यात आपण ज्या वेळेला बघितलं होतं त्यावेळेला मी सांगितलं होतं की इथे टॉपला आपल्याला शूटिंग स्टार पॅटर्न बनताना दिसतोय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी ब्रेकआउट लेवल होती त्या ब्रेकआउट लेवललाच आपल्याला हा शूटिंग स्टार पॅटर्न बनतो आहे अशा प्रकारे टॉपला जर एखादी मुवमेंट बनत असेल तर त्याच्यानंतर आपल्याला एक, सेल। एक मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं गॅपडाऊन ओपनिंग झालं सोमवारी तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण अगदी खाली येत ह्या आसपास आपल्याला लक्षात देईल की सपोर्ट घेतला म्हणजे इथून एवढी मुवमेंट आपल्याला खालच्या दिशेनं म्हणजे अगदी अठ्ठेचाळीस हजार पासून ते तुम्ही बघू शकता शेहेचाळीस हजार चारशे पर्यंतची लेवल आपल्याला ले खालच्या दिशेनं बघायला मिळाली आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला बाउन्स हो येऊन आपण आत्ता सत्तेचाळीस हजार पाचशेच्या आसपास क्लोज केलेला आहे म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्याला इथे सिम्बो म्हणजे सिमटम्स दिसलेले होते त्याचा आपल्याला परिणाम मार्केटमध्ये होताना बघायला मिळाला अर्थात आता ज्या पद्धतीनं आज रिकव्हरी आली आहे ती बघता आपल्याला काय वाटतंय ही जी कॅन्डल तयार झाली आता ही जरी दिसायला लाल असली तरी सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ह्याला आपण काय म्हणू शकतो पिनबार पॅटर्न म्हणू शकतो किंवा आपण अगदी सोप्या भाषेमध्ये हा हॅमर पॅटर्न आहे लाल रंगाचा असला तरी हॅमर पॅटर्न आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो साधारणपणे याच्यामध्ये लक्षात असं ठेवायचं असतं की हा हाय आहे हा लो आहे याची फिफ्टी पर्सेंट लेवल साधारण इथे कुठेतरी आहे आणि त्याच्यावर आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंटच्या वर क्लोजिंग जर आलंय याचा अर्थ ही कॅन्डल आपल्या दृष्टीनं पॉझिटिव्ह आहे आणि जर समजा येणाऱ्या काळामध्ये पुन्हा जर हा हाय ब्रेक झाला म्हणजे या आठवड्याचा हाय जर येणाऱ्या काळामध्ये ब्रेक झाला तर मग काय होऊ शकतं आपण पुन्हा ही जी लेवल आपल्याला इतके दिवस त्रास देते याच्यावर म्हणजे अठ्ठेचाळीस हजार चारशेच्या तर आपण जातोय इथे पण एकदा गेलो होतो इथे आपण इनफॅक्ट दोन दिवस गेलो होतो पण त्याच्यावर आपल्याला फार काळ टिकत नाहीये तर ते आपलं मिर्थ जे आहे किंवा ती जी आपल्याला भीती दिसते ती आता इथनं जाऊ शकते पण त्याच्यासाठी अजून बराच टप्पा गाठणं अवलंबून आहे म्हणजे जवळजवळ हजार पॉईंट अजून वर जाणं आवश्यक आहे तर ते जर गेलं तर मात्र आपल्याला मग पुन्हा ब्रेकआउट येऊ शकतो आणि मग राहिलेली जी आपली टार्गेट आहेत जी एकोणपन्नास हजार असेल किंवा पन्नास हजार असेल त्या दिशेनं मग बँक निफ्टी जाऊ शकते अर्थात आपल्याला येणारा काळ ठरवेल पुढच्या आठवड्यात जर समजा इनसाइड बार बनलं रेड कॅन्डल बनली तर मग त्यानंतरच्या काळात सुद्धा कदाचित मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर हे झालं आपल्याला आप बँक निफ्टीमध्ये वीकली टाईम फ्रेममध्ये प्राईज ॲक्शन कशी दिसते आता आपण थोडंसं चेक करूया की आपण मागच्या वेळेला ज्या पद्धतीनं हे लावलं होतं फिपरिट्रेसमेंट लेवल आपल्याला ले काय दिसते तुमच्या इथे क्लिअर कट लक्षात आलं असेल की इथे सपोर्ट का घेतला गेला म्हणजे शेचाळीस हजार सातशेच्या आसपास किंवा त्याच्या थोडंसं खाली सपोर्ट का घेतला गेला कारण इथे आपल्याला फिफ्टी पर्सेंटची ची लेवल आहे म्हणजे हा जर लो पकडला आपण आणि हा जर हाय पकडला म्हणजे इथे लो बनवून मार्केटमध्ये तेजी होत होत इथपर्यंत झाली होती त्यानंतर आपण खाली येतोय तर ही फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे जनरली फिफ्टी पर्सेंटची लेवल सपोर्ट म्हणून काम करते आणि त्याच पद्धतीनं आपल्याला ते बघायला मिळालंय अगदी सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची ही जी लेवल आहे ही लेवलसुद्धा मी तुम्हाला पुन्हा काढून दाखवतो ही जी सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल आहे ह्या लेवलनं सुद्धा चांगला सपोर्ट म्हणून काम केलं ही लेवल कुठे आहे तर सत्तेचाळीस हजार दोनशे नव्वदच्या आसपास आहे त्याच्यावर आपण टिकलो आहे मात्र इथे लक्षात येईल की आपण ही जी लेवल आहे सेवन सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची तर ह्याचा रेझिस्टन्स आपल्याला ह्या आठवड्यात घेतला गेलाय जर आपण ह्या लेवलच्या वर टिकत असू म्हणजे पुन्हा अठ्ठेचाळीस हजार सत्तरच्या वर असं आपण समजूया जर टिकत असू तर मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणखी मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते आणि पुन्हा एकदा आपण एकोणपन्नास हजार ला गवसणी घालायला जाऊ शकतो तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची खाली येताना ह्याच गोष्टी लक्षात ठेवा पहिल्यांदा आपल्याला ह्याच्या खाली येऊन टिकलं पाहिजे जर खाली येणार असेल त्यानंतर फिफ्टी पर्सेंटची लेवल ब्रेक करून त्याच्या खाली टिकलं पाहिजे असं होत असेल तर मग ह्या पुढच्या लेवल ज्या आहेत त्या तुम्ही काढून बघू शकता मी मुद्दाम त्या लेवल वाचून दाखवत नाही कारण तुम्ही सुद्धा तुमच्या चार्टवर ही ट्रेसमेंट लेवल लावून तुमच्याही चार्टवर बघू शकता तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विकली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस आता आपण थोडस डेली टाइम फ्रेम मध्ये दे येऊया डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला असं दिसतंय की मागच्या तीन चार दिवसाच्या एक शार्प सेलिंग नंतर आणि आजच्या गॅपडाऊन ओपनिंग नंतर आज आपल्याला एक शार्प रिकव्हरी बघायला मिळाली आहे आणि वैशिष्ट्य काय या रिकव्हरीचं आदल्या दिवशी ज्या एरियामध्ये आपण ओपन झालो होतो तिथपर्यंत आपण पोचलेलो हो। आहोत म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही जी रेड कॅन्डल आहे कालची त्या त्याची त्या ओपनिंग जिथे झाली होती तिथे आज आपण क्लोजिंग केलेलं आहे म्हणजे ह्या दोन दिवसात सेलिंग झालं पण आपण ऑलमोस्ट कालच्या ओपनिंगच्या लेवलला पुन्हा आलेलो हो। आहोत तर त्यामुळे ही एक पॉझिटिव्ह साईन आहे जर हा आपल्याला कालचा हाय हा ब्रेक करून ह्याच्यावर जरी आपण क्लोज झालो असतो तर मग ते सुपर बुलिश झालं असतं पण ठीक आहे सुद्धा आपण जर आलो असू तर ती सुद्धा एक मोठी आपल्यासाठी अचिवमेंट आहे बँक निफ्टीसाठी अचिव्हमेंट आहे असं आपल्याला म्हटलं पाहिजे तर त्यामुळे काय होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये जर इथून पुन्हा वर जात असू आणि ह्या ज्या लेवल आहेत म्हणजे ही जी इथे मी मार्क केली ले आहे ती लेवल असू दे किंवा आपल्याला इथे गुरुवारचा हाय असू दे हा जर ब्रेक होऊन आपण वर टिकत असू तर मग आपल्याला काय होऊ शकतं आणखीन एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते त्यासाठी आपण डेली टाइम फ्रेममध्ये इथेसुद्धा ट्रेसमेंट लेवल लावू शकतो अर्थात आपण पूर्वी लावलेली विकली टाइम फ्रेमची वेगळी होती आणि ही वेगळी आहे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आज आपल्याला काल आणि इथे लक्षात येईल बघा की बरोबर फिफ्टी पर्सेंटची लेवल इथे आहे म्हणजे सेलिंग झालंय बाउंस येतोय फिफ्टी पर्सेंटपर्यंत पर्यंत येऊच शकतो फिफ्टी पर्सेंटपर्यंत पर्यंत आल्यानंतर पुन्हा खाली जाण्याची शक्यता पण असते किंवा इथे थोडस खाली येऊन पुन्हा डब्ल्यू पॅटर्न बनवून वर जाण्याची पण शक्यता असते तर त्याच्यामुळे जोपर्यंत आता सत्तेचाळीस हजार आठशे पंचवीस च्या वर टिकत नाही आपण तोपर्यंत थोडस आपल्याला हे राहणार आहे की सेलिंग आलंय एक बाउन्स आहे हा बाउन्स कदाचित पुन्हा फेड होऊ शकतो आणि मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर सत्तेचाळीस हजार आठशे पंचवीसच्या वर टिकलं पाहिजे तर आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकतात मग कुठपर्यंत जाऊ शकतं तर अठ्ठेचाळीस हजार शंभर किंवा एकशे दहापर्यंत पर्यंत जाऊ शकतं अठ्ठेचाळीस हजार पाचशे पंचवीसपर्यंत पर्यंत जाऊ शकतं आणि मग एकोणपन्नास हजार पन्नासच्या आसपास बनलेला जो हाय आहे त्या दिशेनं आपली मुवमेंट होऊ शकते तर आपल्याला आता फिफ्टी पर्सेंटची ची लेवल पुढच्या आठवड्यात ब्रेक आहे का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे या आठवड्यात काय झालं थोडंसं खाली आल्यामुळे आता एक आपल्याला प्रॉफिट बुकिंग येताना आणि त्यामुळे शॉर्ट कव्हरिंग होताना बघायला मिळते तर हे शॉर्ट कवरिंग कशा पद्धतीनं झालं तर आपल्याला जास्त फायदेशीर असेल तर इथपर्यंत आलं फिफ्टी पर्सेंटला थोडासा रेजिस्टन्स घेऊन थोडं खाली आलं आणि त्यानंतर पुन्हा वर जात असेल थोडंसं एकदा खाली येऊन म्हणजे काय झालं बघा सेलरनी इथनं ताकद लावली खाली आणलं त्यानंतर काय झालं सेलरना खूप चांगला फायदा व्हायला लागला त्याने शॉर्ट कवर केलं असेल थोडंसं आपण वर आलो पुन्हा सेलरना एकदा प्रयत्न करून द्यायचा आणि बायरनी समजा पुन्हा वर नेणं बाहेरला शक्य झालं तर ह्याचा अर्थ काय पहिल्या वेळेला सेलरनी इथपर्यंत खाली आणलेलं सेलरची ताकद खूप जास्त होती बाहेरनी पहिल्यांदा वर नेलं सेलरनी आता पुन्हा खाली यायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा जास्त खाली आणू शकले नाहीत आणि बाहेर पुन्हा वर नेतायत आणि पहिल्या अटेम्पमध्ये बाहेरनी जितकं वर नेलं होतं त्याच्यापेक्षा जास्त जर वर जात असेल तर ह्याचा अर्थ बाहेरची ताकद आहे सेलर तितकं खाली आणू शकत नाहीत म्हणजे सेलरची ताकद कमी होतीये आणि ह्याचा अर्थ मार्केटमध्ये आता तेजी होऊ शकते तर अशा पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न जर बनला तर त्याचं इंटरप्रिटेशन असं असतं आणि म्हणून आपल्याला मग त्यावेळेला चांगला फायदा होऊ शकेल अर्थात काल सुद्धा मी डब्ल्यू पॅटर्न एम पॅटर्नची माहिती सांगितलेली होती तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढे जाऊया आता मी निफ्टीचा चार्ट ओपन करतोय ओके okay. निफ्टीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये जाऊया आणि आज कशा पद्धतीनं निफ्टीमध्ये आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली हे समजून घेऊया निफ्टीमध्ये जर आपण मुवमेंट समजायची असेल तर इथे थोडंसं काय झालं थोडं वरच्या दिशेनं ओपन झालो आपण बघू शकतो की आ, सेकंड लेवलच्या थोडंसं खाली ओपन झालं ओपनिंग नंतर थर्ड लेवल आपल्याला ले म्हणजे तिसरं टार्गेट पण मिळालं तिथे सपोर्ट घेतला बाउन्स आला फर्स्ट खालच्या बाजूचं फर्स्ट टार्गेट होतं तिथे रेजिस्टन्स घेतला खाली आलं सेकंड टार्गेटला सपोर्ट केलं घेतला पुन्हा आपण वर गेलो वर जाताना आपण डायरेक्टली इथपर्यंत गेलो सेंटर लाईन आहे ती ब्रेक केली त्याला रिस्पेक्ट केला पुन्हा वर गेलो अशा पद्धतीनं आपण प्रॉपर पद्धतीनं स्टेप बाय स्टेप करत वर जाताना आपल्याला निपटीचा चार्ट दिसतोय अर्थात निपटीनं आपल्याला हा हाय काही ब्रेक केला नाही आणि म्हणजे तिसरी जे टार्गेट होतं ते काही ब्रेक केलं नाही मॅक्झिमम आपल्याला काय बघायला मिळालं हे जे टार्गेट आहे सेकंड म्हणजे आपलं जे वरच्या दिवशीनं टार्गेट होतं तेच अचीव्ह करताना बघायला मिळालं ह्याचं कारण काय आहे ह्याचं कारण आहे की इथे पूर्वी सेलिंग झाल्यानंतर हा एक बाउन्स आलेला होता आणि मग सेलिंग कंटिन्यू झालं होतं तर त्यामुळे ह्याच्या आसपास आपल्याला लक्षात येईल की एक रेजिस्टन्स होता तर त्या रेजिस्टन्सलाच आपण रेजिस्टन्स घेऊन थोडंसं खाली थांबलेलं दिसतोय बँक निफ्टीमध्ये काय केलं आपण ते ब्रेक केलं पण निफ्टीमध्ये ते ब्रेक करणं शक्य झालं नाही बँक निफ्टीमध्ये काय शक्य झालं एच डी एफ सी बँकेमुळे शक्य झालं तर थर... एचडीएफसी बँकेचा जर तुम्ही जाऊन चार्ट बघितला तर तुम्हाला लक्षात येईल अतिशय पॉझिटिव्ह चार्ट बनलेला आहे आणि त्याच्यामुळे काय झालं आपल्याला बँक निफ्टी आणखीन वर जाऊ शकली निफ्टीनं तेवढं वर जाणं निफ्टीला शक्य झालं नाही तर हे झालं निफ्टीमध्ये सुद्धा आता हे बँक निफ्टी प्रमाणेच असल्यामुळे ह्याचं जास्त विश्लेषण मी करत नाही आपण डायरेक्टली जाऊया वीकली चार्टवर निफ्टीच्या वीकली चार्टमध्ये आपल्याला काय दिसतंय निफ्टीच्या विकली चार्ट मध्ये सुद्धा सेम गोष्ट दिसते मागच्या आठवड्यात आपण सांगितलेलं होतं की इथे शूटिंग स्टार पॅटर्न बनलेला आहे सेलिंग येणार जर हा लो ब्रेक झाला सोमवारी गॅपडाऊन ओपन झालं थोडासा वर जायचा प्रयत्न झाला मोठं सेलिंग आलं आदल्या वेळेला जिथे कुठे सपोर्ट घेतला गेला होता तिथेच सपोर्ट घेतला गेला पुन्हा आपण वर आलो आहे सेम सगळं बँक निफ्टीप्रमाणेच आहे सुद्धा तसाच दिसतोय इथे आपल्याला काय झालं आहे पिन पिनबार पॅटर्न बनलेला आहे है। हॅमर टाईप पॅटर्न आहे जर हा हाय ब्रेक झाला आणि आपण पुन्हा वर जात असू तर हा हाय ब्रेक केल्यानंतर आपण पुन्हा एकदा बावीस हजार आठशेच्या दिशेनं म्हणजे आपला जो लाईफटाईम हाय आहे त्याच्या दिशेनं आपण जाऊ शकतो तर हे सेम बँक निफ्टी प्रमाणेच आहे त्यामुळे इथे सुद्धा मी तुम्हाला जास्त काही दाखवत नाही तर तुमच्या आता हे विश्लेषण लक्षात आलं असेल आपण आता काय करूया आता जाऊया आणि डेली टाइम फ्रेम मध्ये निफ्टीचा चार्ट समजून घेऊया डेली टाइम फ्रेम मध्ये जेव्हा तुम्ही निफ्टीचा चार्ट बघताय तेव्हा तुम्हाला एक गोष्ट क्लिअर कट लक्षात आली असेल कि इथे आपल्याला ट्विझर बॉटम सारखा पॅटर्न तयार झालेला आहे बरोबर म्हणजे ही जी गुरुवारची कॅन्डल होती सेम जवळजवळ साईजची कॅन्डल शुक्रवारची बनलेली आहे थोडी खालच्या बाजूला बनली आहे ह्या जर दोन्ही ह्याच लो बनवून दोन कॅन्डल बनल्या असत्या तर जवळजवळ सारख्या बनल्या असत्या तर आपल्याला इथे थोडासा एक बुलिश पॅटर्न दिसायला सुरुवात झाली एक्झॅक्ट बुलिश झालेलं नाही आहे ह्याचं कारण का ह्याचं कारण तुम्हाला दिसेल की पूर्वी ज्या एरियामध्ये आपण सपोर्ट घेऊन बाऊन्स केला होता मागच्या वेळेला सुद्धा सेलिंग आलं त्यावेळेला आपण साधारणपणे एकवीस हजार आठशेच्या आसपास सपोर्ट घेतला होता आणि मग एक त्यामुळे हा होईल का ते येणारा काळ ठरवेल होणार असेल तर काय केलं पाहिजे इथे आपण डेली टाइम फ्रेम बघतोय आदल्या एखाद्या दिवशीचा तरी हाय मोडून आपण वर क्लोज झालं पाहिजे तर आपण म्हणू शकतो की आता एक पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन व्हायला लागली नुसतंच आपण एकदा ग्रीन कॅन्डल बनली म्हणजे आता मोठं तेजी होणार किंवा पुन्हा इथेच सपोर्ट घेणार असं काही आपल्याला सांगता येत नाही बरेच वेळेला काय होऊ शकतं इथनं सपोर्ट घेतलाय थोडंसं वर जाईल पुन्हा खाली येऊ शकतं आणि अशा वेळेला जर हा लो पुन्हा ब्रेक झाला तर मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर त्याच्यासाठी ॲटलिस्ट काय झालं पाहिजे हा जो गुरुवारचा हाय होता तो ब्रेक करून आपण वरच्या दिशेनं क्लोजिंग दिलं पाहिजे मग आपल्याला थोडंसं कन्फर्मेशन मिळू शकेल तर हे झालं आपल्याला निफ्टीमध्ये प्रकारे आता मुवमेंट दिसते आहे तर हे निफ्टीचं ॲनालिसिस झालं आता आपण पुढं जाऊया आणि पुढचा जो इंडेक्स आहे ज्याचं नाव आहे फिन निफ्टी तर फिन निफ्टीमध्ये आपण पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये जाऊया आणि चेक करूया की आज कशा पद्धतीनं आपल्याला मुवमेंट झाली सगळ्यात अगदी व्यवस्थितपणे आपल्या लेवल्सला फॉलो जर कोणी केलं असेल तर ते फिन निफ्टीनं केलंय तुम्ही बघू शकता की बरोबर जिथे आपण खालचा लो मार्क केला होता किंवा खाली थी, तिसरं टार्गेट दिलं होतं तिथेच आजचा लो मार्क झालेला आहे आणि साधारणपणे आपण वरचं तिसरं टार्गेट दिलं तिथेच आपल्याला हाय बनलेला दिसतोय तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला हे लक्षात येईल म्हणजे आपल्याला ले सेकंड लेव्हल खालच्या बाजूचं सेकंड टार्गेट होतं तिथे ओपनिंग झालं ओपनिंग नंतर सेलिंग झालं बाऊन्स आला खालच्या इम्पॉर्टंट लेवलला <laughs> सॉरी हे केलं गेलं रिस्पेक्ट केला गेला तिथे थोडंसं रेजिस्टन्स घेतला खाली आलं लेवल ब्रेक केली ब्रेक केल्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली आलं पुन्हा ब्रेकआउट झालं ब्रेकआउटनंतर सेंटर लेवल ब्रेक झाली पुन्हा टेस्ट करायला खाली आलं पुन्हा वर गेलं असं करत करत आपण जवळजवळ प्रत्येक लेवलला टेस्ट करत प्रत्येक लेवलला रिस्पेक्ट करत आपल्याला मार्केटमध्ये ही तेजी झालेली बघायला मिळते परफेक्टली आपल्या खालच्या तिन्ही लेवलमध्ये ट्रेड झाला वरच्या तिन्ही लेवलमध्ये ट्रेड झाला असं फार आपल्याला क्वचित बघायला मिळतं की ह्या पूर्ण आपण दिलेल्या सगळ्याच्या सगळ्या लेवल्समध्ये ट्रेड झाला आणि पूर्ण ती लेवल त्या सगळ्या लेवल कवर झाल्या तर हे आपल्याला फिन निफ्टीमध्ये बघायला मिळालं आता आपण काय करूया हा चार्ट जो आहे या मरचे हे सगळ्या लेवल्स काढून टाकूया आणि फिन निफ्टीचा चार्ट सुद्धा विकली टाइम फ्रेममध्ये ओपन करून बघूया फिन निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर निफ्टी निफ्टीमध्ये सुद्धा सगळं सेम आहे जसं निफ्टीचा चार्ट आहे जसा बँक निफ्टीचा चार्ट आहे तसाच फिन निफ्टीचा चार्ट आहे अगदी तुम्हाला निफ्टी बँक निफ्टीप्रमाणेच इथे दिसणार आहे बघा पूर्वी हा इथे हाय बनलेला होता त्याच जवळ आपल्याला मागच्या आठवड्यात शूटिंग स्टार कॅन्डल बनली होती शूटिंग स्टारचा लो जर ब्रेक झाला तर आपल्याला सेलिंग येतं खूप गॅप डाऊनच ओपन झालं सोमवारी मोठं सेलिंग आलं आधी आसपास ज्या आसपास सपोर्ट घेतला जात होता तिथपर्यंत खाली आलं सपोर्ट घेतला आणि इथे एक आपल्याला पिन पिनबार पॅटर्न बनलेला आहे मात्र हा जास्त बेअरिश नसतो याचं कारण हा जर हाय आपल्याला पुढच्या आठवड्यात ब्रेक झाला तर आपण वरच्या दिशेनं मुवमेंट करू शकतो कारण हा खूप रिकवर झालं फिन निफ्टीमध्ये जेवढं निफ्टी बँक निफ्टीमध्ये झालं नाही तेवढं फिन निफ्टीमध्ये आपल्याला रिकव्हरी बघायला मिळाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर हा हाय ह्या आठवड्याचा तुटला तर आपल्याला तेजी कंटिन्यू होताना मग पुन्हा बघायला मिळू शकते तर हे झालं विकली टाईम फ्रेम आता आपण डेली टाईम फ्रेममध्ये जाऊया डेली टाईम फ्रेममध्ये बघितलं तर ऑलमोस्ट आपण इथे काय केलं होतं आज इथे आपण बुलिश एनगल्फिंग पॅटर्न बनवला होता तुम्ही जर बघितलं थोडक्यात राहिलं म्हणजे आपण थोडंसं आणखीन वर जर हाय बनवला असता तर मग हा बुलिश एनगल्फिंग चांगल्यापैकी पॅटर्न तयार झाला असता पण ठीक आहे जवळजवळ आपण तशाप्रकारे हो बनवला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर हा हाय ब्रेक झाला आणि ह्याच्यावर जास्त वेळ टिकत असेल तर आपल्याला मग काय होऊ शकतं एकवीस चारशे आणि एकवीस पाचशेच्या आसपास असणारा हा जो काही एक गॅप आहे त्या गॅपच्या दिशेनं आपली वाटचाल होऊ शकते तिथपर्यंत जाऊ शकतं तिथे थोडासा गॅपला रिस्पेक्ट करून पुन्हा जर वर गेलं तर मग वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते मात्र जर पुढच्या आठवड्यात आपल्याला छोट्या छोट्या कॅन्डल बनत पुन्हा आपण जर खालच्या दिशेनं येत असू तर मात्र थोडीशी रिस्क वाढू शकते आणि मग आपल्याला हा लो ब्रेक झाला की मग सेलिंग आणखीन कंटिन्यू होऊ शकतं आणि मग अगदी वीस चारशे जिथे पूर्वी सपोर्ट घेतला गेलाय तिथपर्यंत आपण खाली सुद्धा येऊ शकतो तर हे झालं फिन निफ्टीचं अॅनालिसिस आता आपण राहिलेला शेवटचा इंडेक्स जो आहे ज्याचं नाव आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट तर त्या इंडेक्सचा आपण चार्ट आता ओपन करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये चेक करणार आहे की इथे कशाप्रकारे मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली इथे जर तुम्ही बघितलात थोडंसं मी आणखीन झूम करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसू शकेल तर इथे तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला खूप खालच्या दिशेनं आपण ओपन झालो होतो म्हणजे ही जी तिसरी टार्गेट आहे खालच्या बाजूचं त्याच्या थोडंसं वर ओपन झालो सेलिंग कंटिन्यू झालं खूप सेलिंग झालं त्यानंतर आपण इथे रिकव्हरी करायचा प्रयत्न केला पुन्हा एकदा सेलिंग झालं डब्ल्यू पॅटर्न बनला म्हणजे पहिल्यांदा खाली आलं एक बाउन्स झाला परत खाली आलं पुन्हा बाउन्स झाला डब्ल्यू पॅटर्न बनला याचा हाय ब्रेक झाल्यानंतर आपण वर गेलो इथे खालच्या बाजूचा पहिल्या टार्गेटचा रेजिस्टन्स घेतला खाली आलो तिसऱ्या टार्गेटचा सपोर्ट घेतला पुन्हा वर गेलो खालच्या इम्पॉर्टंट लेवलचा रेजिस्टन्स घेतला परत खाली लो, खाल चे तिसरे चा गेतला, खाल चे चा या लो खालच्या तिसऱ्या टार्गेटचा सपोर्ट घेतला आणि साधारण खालच्या दुसऱ्या टार्गेटच्या आसपास येऊन क्लोजिंग दिलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा जो पहिला पार्ट सोडला तर नंतर आपण ह्या सर्व लेवलला अतिशय व्यवस्थित असा रिस्पेक्ट दिलेला आहे आणि आपल्या लेवलच्या आतमध्येच येऊन मार्केटनं क्लोजिंग दिलेलं आहे तर हे झालं आपल्याला आज काय झालं निफ्टी कॅप सिलेक्ट ह्या इंडेक्समध्ये आता आपल्याला बघायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये काय होऊ शकतं तर याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी वीकली टाइम मध्ये हा चार्ट ओपन करतो आहे आपल्याला लक्षात येईल की सगळ्यात वीक जर आपल्याला कुठला इंडेक्स दिसत असेल तर तो निफ्टी कॅप सिलेक्ट आहे कारण मागच्या आठवड्यात आपल्याला चांगला दिसत होता कारण जरी आपल्याला इथे हॅमर पॅटर्न किंवा बेरीश पिनबार पॅटर्न दिसत असला तरीसुद्धा आपल्याला शूटिंग स्टार नव्हतं तर त्याच्यामुळे आपल्याला काय वाटत होतं की हा स्ट्रॉंग वाटत होता मात्र आता आल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की बाकीच्या इंडेक्सनी खूप चांगली रिकव्हरी दाखवलेली आहे मात्र हा जो आपल्याला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट हा इंडेक्स आहे मागच्या आठवड्याचा जो लो होता त्याच्या खाली आपण टेक्निकली चार्ट वर क्लोजिंग दिलेलं आहे त्यामुळे इथे आपल्याला असं म्हणता येईल की अजूनही बिअरिशच सिग्नल आपल्याला दिसत आहेत आता ओव्हरऑल ब्रॉडर मार्केटमध्ये जर समजा तेजी आली येणाऱ्या काळात तरच आपल्याला याच्यामध्ये रिकव्हरी बघायला मिळू शकते अर्थात याच्यामध्ये अजूनपर्यंत आपल्याला फार मोठी फार चांगली रिकव्हरी बघायला मिळालेली नाही हेच आपल्याला या विकली चार्टवरून दिसून येते आता आपण पुढे जाऊया आणि डेली टाइम फ्रेममध्ये बघूया डेली टाइम फ्रेममध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की आपण एक चांगली तेजी केली होती त्यानंतर मागचे चार दिवस आपल्याला सेलिंग बघायला मिळते छोट्या छोट्या कॅन्डल बनवून आपण पहिल्यांदा एका रेंजमध्ये राहत होतो आता त्या रेंजच्या थोडंसं खालच्या दिशेनं आपण क्लोजिंग दिलेलं आहे तर त्यामुळे ओवरऑल हा थोडासा बेरीज दिसतोय आपल्याला जर समजा ओवरऑल मार्केटनं आपल्याला चांगली साथ दिली तर मग काय होऊ शकतं रिकव्हरी सुद्धा फास्ट होऊ शकते कारण स्मॉल कॅप मिडकॅप हे जे इंडेक्स असतात याच्यामध्ये फास्ट मुवमेंट होते तर त्याच्यामुळे आपल्याला इथे सुद्धा ती फास्ट मुवमेंट बघायला मिळू शकते तर हे झालं चारही मध्ये वीकली आणि डेली टाईम फ्रेममधलं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉन ला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओ मध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद